अस्सलाम वालेकुम, नमस्ते, केम छो, कसा काय मित्रांनो, मी अरकान फकीरवाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी म्हणजे 503 कोटीचा पीक विमा 15 दिवसात मिळणार, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत, तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पण पहा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा काढला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 15 दिवसात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येईल, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले। मित्रांनो, 503 कोटीचा पीक विमा 15 दिवसात दिला जाणार आहे। जर तुम्ही तुमच्या शेतासाठी खरीप पीक विमा घेतला असेल आणि पीक विम्याची रक्कम बँक खात्यात अद्याप जमा झाली नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही। मित्रांनो, नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा 1 रुपयात मिळण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यासाठी विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागणार असून या योजनेसाठी 3312 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मित्रांनो, खरीप पीक विम्याचे 63,11,235 लाभार्थी, मित्रांनो 50,98,99 शेतकरी आतापर्यंत 2,356,00,000 नुकसान भरपाई चुकली आहे। मित्रांनो, अनेक शेतकरी खरीप पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत, त्यामुळे त्यांना पीक विमा मिळणार नाही अशी शंका त्याच्या मनात निर्माण झाली आहे। मित्रांनो, 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असल्याने आता ही भरपाई शेतकऱ्यांना दिली जात आहे, त्यामुळेच लवकर उर्वरित शेतकऱ्यांनाही 15 दिवसात पीक विमा मिळेल अशी ठोस माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे। मित्रांनी, रब्बी असो की खरीप, या दोन्ही हंगामातील पिकांचे विमा उतरवणे अत्यंत गरजेचे आहे। मित्रांनो, कारण नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास पीक विमा कंपनी शेतकऱ्यांची आर्थिक मदत देते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढाच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। वस्सलाम।